राज्यात नवीन पालकमंत्र्यांची नियुक्ती केल्यानंतर गुलाबराव पाटील पहिल्यांदाच बुलढाणा जिल्ह्यामध्ये पालकमंत्री म्हणून हजर झाले. ज्यावेळी शिवसेना खासदार आणि आमदार यांनी मेहकरमध्ये पालकमंत्री गुलाबराव पाटलांचं जोरदार स्वागत केलं. यावेळी आयोजित कार्यक्रम हा मात्र शिंदे गटात गेलेल्या खासदार प्रतापराव जाधव यांनी थेट मातोश्रीवरच गंभीर आरोप केलेले आहेत. 50 खोके एकदम ओके असं आम्हाला चिडवता, 100 खोके मातोश्री ओके तेही दर महिन्याला असं म्हणत थेट उद्धव ठाकरेंवरच गंभीर स्वरूपाचा आरोप जाधवांनी केलेला आहे. मातोश्रीला दर महिन्याला 100 खोके जात असल्याचा खळबळजनक दावा जाधवांनी केला. दरम्यान प्रतापराव जाधवांनी आणखी एक खळबळजनक दावा केलाय. ठाकरे समर्थक आमदारांपैकी 4 आमदार शिंदेच्या संपर्कात असून 3 खासदार देखील लवकरच शिंदेकडे येणार आहेत असा दावा जाधवांनी केलाय. त्या आमदारांमध्ये एक मुंबईचा खासदार असेल असंही त्यांनी म्हटलंय. नार्वेकरच नव्हे तर 3 खासदार देखील शिंदे गटात सामील होणार आहेत असाही गोप्यस्फोट त्यांनी केलाय. ठाकरे गटामध्ये जे 15 आमदार आहेत त्यातले 3-4 आमदार सातत्यानं आमचे नेते एकनाथराव शिंदेसाहेब असतील किंवा वेगवेगळे आमच्यासारखी मंडळी असेल त्यांच्या संपर्कामध्ये आहेत, पण त्यांच्या स्थानिक काही अडचणी आहेत. त्याचप्रमाणे खासदार लोकसुद्धा 3 खासदार त्यांच्याकडे राहिलेल्या 6 खासदारापैकी 3 खासदार त्याच्यामध्ये 1 मुंबईचा 2 ग्रामीण हे लोकांचे सुद्धा आमचे त्याचे संबंध एकदम चांगले आहेत, पण त्यांच्या स्थानिक अडचणी आहेत की कोणाच्या ठिकाणी भाजप पॉवरफुल आहे मग त्याला त्याची भाजपची अडचण होते, कोणाच्या ठिकाणी ते शिवसेनेचाच 2 गट आहेत मग मी तिकडं गेलो तर हा दुसरा गट वरचढ आपल्याला ठरेल म्हणून ते तिथं थांबलेले आहेत.